तर मित्रांनो, आजचा आपला प्लॅन आहे कैऱ्या काढायला जायचा. ह्या आपल्या कोकणाच्या जंगलाला कैऱ्या भरपूर. कैऱ्या म्हणजे काय? आंब्याची झाडं. आणि ही झाडं जंगलाला लागलेली असतात. तर आता ह्या कैऱ्या म्हणजे काय? एक तर उन्हाळ्याचा सीझन सुरू झाला आहे, आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये या कैऱ्या काढून त्याची आपण लोणची घालायची, लोणची किंवा मुरम. आता जंगल सुरू झालेलं आहे. जंगलामध्ये जेवढ्या काजू भेटतील किंवा आंबे भेटतील ते आपण बघूया. किती भेटल्या का? सगळ्या सुक्या काजू. तर असं घनदाट जंगल असतं, आणि प्रत्येक जंगलामध्ये कुठे ना कुठे काजूची, करवंदाची, जांभळाची अशी झाडं असतात. आता हळूहळू आपण पुढे जाऊया. खाली सगळा पातेरा पडलेला असतो, गवत असतं, आणि ते कोकणाला गवतातनं फिरणारे किडे वगैरे किंवा जंतू, जीवजंतू फार असतात. सगळं बघून आपल्याला चालावं लागतं. मित्रांनो, आता एक ससा इथे उड्या मारत गेला आहे. बघी आपल्याला पुढे दिसला आता. मित्रांनो, अशा प्रकारे काजू काढल्या जातात. सगळं गवत वाढलेलं आहे आता. आणि समोर दिसतंय ते सगळं घनदाट जंगल आहे. डोंगरांच्या मध्ये ते आपण ज्याला बेकर म्हणतो गावी, म्हणजे निळगाय असते. तर निळगाय असतात, ससे असतात, इथे आपण लांडगी असतात. एकदा गवत वाटल्यावर त्यांना लपायला जागा मिळते. मित्रांनो, अशा पातेऱ्यात ना कधी कधी काजूची बोंडं खाली पडलेली असतात. हे बघा, ही आपल्याला ह्या पडलेल्या काजू भेटतात ना, कारण गुरं खाऊन जातात. ही काजू असते, ही काजू टाकतात, हे बोंडं खाऊन जातात. कधी कधी फक्त काजू भेटते, कधी कधी गुरांनी नाही खाल्लं तर आपल्याला पूर्ण बोंडासाठी काजू भेटते. आता उन्हाळ्याच्या दिवसात सगळीकडे असं खाली पातेरच पडलेला दिसेल. या पातेऱ्यामधनं आपल्याला काजू कधी कधी शोधायचे असतात. असं जंगल असतं आपलं भरगतचं कोकणातलं. आता पुन्हा आपल्याला इथे करवंदाची जाळी भेटलेली आहे. गोड आहे. कोकणाला आंबे भरपूर. कोकणात खरी मजा ही आंब्याचीच. आणि हे आता कच्चे नाही, पिकल्यावरती भरपूर मजा. आणि पाहिजे तेवढे, हवे तेवढे खायला मिळतात. हा रायवळी आंबा. प्रत्येक आंब्याला वेगळा आकार असतो. हे अजून बारके आहेत तसे. अजून दुसऱ्या आंब्याखाली जाऊन बघूया. आता मेन जंगलाचा डोंगराळ भाग लागलेला आहे. आता या जंगलाच्या आतमध्ये डुकरं, कोल्हे, रानगाई इथे भरपूर आहेत. आणि त्या जंगलाला झाडं पण भरपूर आहेत. तर आपण हळूहळू आता जंगलात अगदी आतपर्यंत आलेलो. बघी आपल्याला काय काय मिळतं इथे. काय बघायला मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे. एखादा प्राणी हे बघा. अजून एक आंब्याचं झाड इथे पण अगदी खालपर्यंत. हे रायवळी आंबे. सगळे आंबे रायवळी आहेत. सगळं झाड कसं अगदी भरून गेले आंब्याने. तुम्हाला दिसतील
अगदी खालपासून वरपर्यंत आंबे, सगळे आंब्याचे आंबेच दिसतील. हे आता करवंदीचं झाड पण आहे बघा, आणि करवंदांनी पण भरलेली आहे. करवंद आता काही झालेत. करवंद काही जाणार म्हणजे काय की आता पाऊस आला जवळ. करवंद मित्रांनो बघा, हे असं घनदाट जंगल असतं की कधी कधी थोडा प्रकाश सुद्धा अंधुक दिसतो आपल्याला. इकडे रानकोंबडी पण भरपूर असतात तुम्हाला कधी. हा बघा, हे असे आंबे जे पूर्ण हातामध्ये मावतील. हे बघा, आता आपण हे असे काढायचे आहे की याचा चीक पण लागतो पण सांभाळून. मजा असते ना कोकणातली. कुठल्या पाहिजे त्या झाडावरती जा, पाहिजे तो आंबा काढा. बाहेरच्या कोणाला असं बघायला पण नाही मिळणार. हे बघा किती आंबे आहेत, किती पाहिजे तेवढ्या घ्या. टोपली भर पाहिजे टोपली भर काढा, पण यातले पण आपल्या मोजकेच काढावे लागतात. जे कोण मोठे आहेत साईजला त्याप्रमाणे आपण नेमून काढायचे असतात. आता एक आंब्याचं झाड झालं, आता पुढे दुसरं आंब्याचं झाड बघा तिकडे कुठे काय मिळतं का. बघा अजून एक आंब्याचं झाड, किती आंबे पाहिजे तेवढे घ्या. हे चांगले मोठे आंबे आहेत.
मित्रांनो, टोपलीवर आंबे मिळालेले आहेत फक्त एका फेरीमध्ये. सगळा आंबा खाली भरला होता, तो जेवढा मिळाला तेवढा खाली गेला. कारण हे आंबे कसे ना आपटायचे नसतात, आपटले तर त्याचा काही यूज नसतो, हे हलकेच हातानेच काढायचे. ह्याला झेला लागतो, पण आपण काही झेला आणलेला नाही आहे, कारण इथे खालतीच मिळाले सगळे आंबे. ते वरती भरलेलं आहे, पण आता हा पिकतील ना आंबे, तेव्हा आपण येऊ इथे काढायला. आज आपलं काम झालेलं आहे आंबे आणायचं. आंबे आणि काजू पण भेटलेत बरेच.